तुला खडूचा कांड्या हवे होते ना? होय देतोस तू असले तर ते लई आवडतात मला खडवाच्या कांड्यो। बघ मी आणल्यात तुझ्यासाठी घे ना। आहा तुझं नाव रे काय? दिनकर। मी माझ्या मामांकडे राहतो, तुला सामंतांचं घर माहित आहे ना? हो। पण शेणाची टोपली उतर ना खाली, ओझ होत असेल ना तुला। आण अशी काय पाहतेस आणि तू रडतेस की काय? अरे मी रडेन कशाला? मग तुझे डोळे पाण्याने का भरले? तू आता म्हणालास ना ही शेणाची टोपली खाली उतर, ओझा होत असेल। मग त्या तेवढं डोळे भरून येण्यासारखं का आहे? अरे या गावात एवढं मायानं कुणी बोलत नाही माझ्या बरोबर। बरा तारा उदे घ्या बघ, या खडवाच्या कांड त्या झाडाला घेऊ ठेव, मग मी या जाताना घेऊन जाईन। हा जानी तू राहतेस कुठ? त्या तिथे ती रामाची कोंडी असा ना नदीच्या पैलथडी। म्हणजे तू आता इतक्या उशिरा तिकडे एकटीच जाणार? होय त्यात काय। अग पण त्या नदीत गर्भवतीच्या दातांच्या भयंकर सुसरी आहेत ना ग? होय असत। आणि भूत सुद्धा? ती सुद्धा असत, रातच्या वेळी नदीवर मासे खायला येतात पण ते पापी माणसाला मात्र दिसतात नाही। ती तुला दिसत असतील। छारे मला नाही दिसत। तुला भूतांची सुश्रींची भीतीने वाटत का ग चानी? छारे मी कशालाच नाही भीतय। तू भीतय असं कस रे तू? नाहीतरी तुम्ही पांडर पेशी माणसं भित्रीत करता। थोडा बघूया मला। चुप चानी, तू मला खूप आवडतेस। पण तुम्ही मला आवडकवत ना? काय काय म्हणालीस? जी मी शाळेत जातो। हा आज आमचे भाचे कुठे निघाले इतक्या लवकर? कुणाला भेटायचंय की काय? काय रे बोलतोस असा? कुचकाच मेला तू, लहान आहे तो, कुणाला भेटायला जाणार? जा रे दिनू तू।
मामा काय चाललंय? अरे रोजच ह्या माझ्या लेकरांना आताच आंघोळ घालून स्वच्छ केले. ही सगळी माझ्याकडे पाहून काय बोलतायत माहिती आहे तुला? तुम्हाला यांची भाषा समजते मामा? हो तर ती मला सांगतायत आधी घरात आणि न्याहरी करून या. पण मी त्यांचं नाही ऐकणार, अगोदर त्यांना न्याहरी करायला लावणार. अरे आपल्या स्पोरांना उपाशी ठेवून आधाशा सारखं अगोदर आपणच आपलं स्पोर्ट भरायचं असतं की काय? मामा खरंच तुम्ही किती मायाळू आहात. इन्या अरे तू शाळेला जाणार होतास ना आणि आता इथंच का थांबलायस? आता जातोस की दाखवू तुला मायाळूपणा.